सहज विचार करता करता एक विचार मनात आला की का तू स्वतःच्या मनाला विचार नाहीस की तू इतका का विचार करतोस. बरं, ह्या विचारांचा विचार करून एक नवीन विचार आपण जर क्रिएट केला तर त्या नवीन विचाराने एक जुना स्वप्न पूर्ण होऊ शकते का? आणि जर ते पूर्ण होऊ शकते तर मग ते आपण का नाही करावं? त्या वाटेवर निदान चालून तरी पाहावं. माहिती आहे की वाटेवर चालता चालता वाट पाहावी लागेल आपलं स्वप्न पूर्ण व्हायला, किंवा वाटेहून चालता चालता दोन वाटाही येतील आणि त्यातनं कोणती तरी एक वाट निवडायची हा आपल्याला प्रश्न असेलच. पण चालत राहावं आणि करत राहावं. आणि या प्रश्नाचं उत्तर आम्हाला एक वर्षा आधीच भेटलं की एका छोटूशा रूम मधून सुरू झालेला प्रवास काही बोटांवरती मोजता येतील इतके माणसं घेऊन हळूहळू पुढे चालू लागला. जुगाड या शब्दाचा करेक्ट अर्थ म्हणजे कदाचित हा प्रवास असावा किंवा आहे. एका लख फोकसला स्पॉट बनवण्यापासून खिडकीमधून येणाऱ्या प्रकाशाला झाकायपर्यंत, काही तुटलेल्या लाकडांचा स्टेज बनवण्यापासून तर खुर्चीवर चढून फोकस स्पॉट ऍडजस्ट करायपर्यंतचा प्रवास. स्टेज छोटा असो वा मोठा, ते बनवणं कधी सोपं नसतेच. मुळी कितीतरी मनात सारखं स्वप्न बाळगणारे लोक सोबत यावे लागतात आणि तेव्हा जाऊन कुठे बनतं ते अगदी छोट असतेच. कधी कधी पळावं लागतं, तोल सुटला की पळावं लागतं आणि उभा राहतो तो एक छोटूसा रंगमंच. आणि हे सगळं करण्याचं कारण मात्र एकच, आपल्या मनात एक छोटूस सुमृतीतलं स्वप्न साकार करायला हा सगळा अट्टहास. हो, लिहिली आम्ही आमची स्क्रिप्ट आणि उभे राहिले आमच्यातलेच काही ती स्क्रिप्ट परफॉर्म करायला आणि हसलो आम्ही आमच्याच जोकवर हसलो आणि शूट केलं आम्ही आमचं आमचंच. ऑब्व्हियसली खूप छोट्या रूममध्ये शूट केलं, पण मुळात गोष्ट अशी ना मित्रांनो की आम्ही हे सगळं केलं. कधी लग्नापासून सुरू केलं आणि पूर्ण लग्न दाखवता दाखवता हनीमूनवर येऊन थांबलं. व्हेरी स्वीट ना? तर कधी कुणासाठी चहा किती महत्वाचा असू शकतो या आठवणीत रमलो. अर्थात ज्याला चहाने टाकलं, सॉरी ज्याला जगाने टाकलं त्याला चहाने घेतलं. पबजीवर कुणीतरी मुलगी पहिल्यांदा बोलली आणि अशी बोलली एकदम कडक की तिचं नाव पबजी गर्ल म्हणून पडलं आणि सगळं जग तिला पबजी गर्ल म्हणून ओळखायला लागलं. आणि अर्थात आता तिने पासवर्ड चेंज केला आहे मित्रांनो. कधी कोणी इंजिनिअरिंग वर बोलता बोलता अचानकच गुरुजीवर घसरत, तर कधी कोणी थुकरट प्रेमावर बोलता बोलता एकदमच लेण्यांवर सरकत, कधी कोणी क्रिटिसाइज केला कॉल सेंटरचा जॉब आणि त्यात लपलेलं किचकट ह्युमन बिहेवियर, तर कधी कुणाचं नशीब इतकं डच्चर की त्याच्या नशिबात नेहमी सिंगलपणाच राहिला आणि कबीर सिंग होऊन तो अक्षरशः हॉरर मूवी पाहून पाहून मेला. ऍडव्हर्टाईज पाहून बोर झालेला नाही, डायरेक्ट ऍडव्हर्टाईजला ट्रोल करून टाकलं आणि त्याच्या सारख्या जमनी सगळ्यांना जिंकून घेतलं. कधी CV हा डायरेक्ट कॉपी पेस्ट करायचा असतो हे कोणी छाती ठोकपणे सांगतो, तर कधी कोणी मी पुन्हा येईन बोलून झोपेकडेच थोडी झोप मागतो. कधी हिच्यासारखी GOT ओपनली बोलते आणि स्वतः युट्यूबर असल्यामुळे टिकटॉकची अक्षरशः इज्जत काढते, तर कधी स्टेटस आणि रियालिटी मधला फरक कबूतराला व्हॉट्सअप बनायला भाग पाडते. कधी कुणी राजकारणाचं भांड फोडलं आणि इतकं फोडलं की चव्हाट्यावर आणलं आणि नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर आणून त्यांनी फिरवलं आणि नुसतंच फिरवलं, तर कधी फक्त दारूचा घोट आणि मुलीचा होत कधीच उष्टा नसतो या वाक्याने एक नवीनच रेकॉर्ड बनवला. खूप खूप जास्ती रेकॉर्ड. आज आम्ही सगळ्यांनी मिळून सुरू केलेल्या अट्टहासाला एक वर्ष पूर्ण झालंय. या एका वर्षात कधी कुणाची कौतुकाची थाप पडली तर कधी कुणी मनापासून कान उघडली गेली. पण याचा अर्थ असा की तुम्हा रसिक प्रेक्षकांचं आमच्यावर कायम लक्ष होतं. आज आम्ही जे काही आहोत ते फक्त तुमच्या प्रेमामुळे आणि पुढे जाऊन आम्ही जे काही होऊ ते फक्त तुमच्या सहकार्यामुळे. जसा हा छोटूसा विचार तुम्ही एका वर्षात जिवंत केला तसा येणाऱ्या काही वर्षात आमचा पूर्ण प्रयत्न असेल की या विचाराला आभाय एवढा मोठा करायचा. पण कितीही चूक झाल्या, केल्या किंवा करत राहिलो
तरी एक गोष्ट मात्र नक्की की ट्रोलर्स आणि मीमर्सला आम्ही कधीही उपाशी मरू देणार नाही आणि प्रेक्षकांना मात्र कायम उपाशी ठेवू. ये वादारा अजून कुठे एक वर्ष पूर्ण झालंय मित्रांनो. सुरुवात ही सुरुवात असते आणि आज सुमृत काहीतरीचा बर्थडे आपण म्हणूया की आज बरोबर एक वर्ष त्याला पूर्ण झालंय, तर असेच तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या. एका वर्षात मोर दॅन एक्सपेक्टेशन तुम्ही दिलंय सगळ्यांनी आणि मला माहिती आहे की पुढच्याही अशा प्रचंड येणाऱ्या वर्षांमध्ये मोर दॅन एक्सपेक्टेशनच तुम्ही देणार आम्हाला, त्या शिव्या असो किंवा ते कौतुकाची थाप असो किंवा ते ट्रोलर्स असो किंवा ते मीमर्स असो, सगळंच मोर दॅन एक्सपेक्टेशन भेटतंय. आणि सगळ्यांचेच मनापासून आभार. सुमृत काहीतरीच्या प्रवासाला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. एक वर्षात तुम्ही जे जे काही दिलं, जे जे काही आमच्याकडनं शक्य झालं ते आम्ही द्यायचा प्रयत्न केला आणि हा प्रवास आज इथवर येऊन थांबला. जाता जाता फक्त एक थँक्यू बोलतो, पण थँक्यू अपूर्ण अपूर्ण थँक्यू बोलतो, कारण यापुढे तुम्हाला बरेच चान्स भेटणार आहेत आमची तारीफ करायला किंवा आम्हाला ट्रोल करायला किंवा आमच्यावर मीम बनवायला किंवा आम्हाला अक्षरशः शिव्या द्यायला किंवा कोणाला तरी एकदमच डोक्यावर चढवायला खूप चान्स भेटणार आहेत. आणि म्हणून हे थँक्यू अपूर्णच असायला पाहिजे. ऑब्व्हियसली सगळ्यांकडनं हे तुम्हाला थँक्यू आज तुमच्या जर्नी अर्पण करतो. थँक्यू सो मच. कौतुकापासून तर ट्रोलिंग पर्यंत सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. आज सुमृत काहीतरीला एक वर्ष होत आली आहे आणि या एक वर्षाच्या निमित्ताने मी सुमृत काहीतरीला आणि तुम्हा लोकांना थँक्यू म्हणू इच्छितो. थँक्यू सो मच ऑल द सपोर्टर्स. हॅपी वन इयर सुमृत काहीतरी. थँक यू द ऑल सपोर्टर्स, व्ह्यूअर्स, लिंक शेअर करणे वाले स्पेशली. सुमृत काहीतरीच्या सर्व रसिक प्रेक्षकांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सपोर्टर्स, व्ह्यूअर्स आणि सुमृत काहीतरी टीम, तुम्हा सर्वांच्या मनापासून आभार. थँक यू. Thank you to the all viewers, subscribers and supporters of the team. Sumrit Kaithari, love you all. Thank you so much to all viewers, supporters and subscribers. Sumrit Kaithari la ek varsha purna zale aani sagle shakya hoo shakle fakta aani fakta prekshakancha premamule. So prekshakanu asas prekshak udya aani asas varsha udya. Thank you so much. Boss, 75k subscriber in 1 year. Amma sagansathi gosht kharach khup mohatvachi aahe. कारण अगदी सहज सुरुवात केली होती या गोष्टीची, पण फक्त आणि फक्त तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे हे इथपर्यंत शक्य झालं. त्यामुळे सगळ्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार आणि अशीच साथ देत राहा आम्हा सगळ्यांची, कारण की इट रियली मीन्स अ लॉट फॉर ऑल ऑफ अस. थँक्यू सो मच. गाइस, मी विनीत पेंडाळे सुमृत काहीतरी तर्फे तुम्हा सगळ्या व्ह्यूअर्स आणि सपोर्टर्सचे आभार मानतो. थँक्यू फॉर ऑल द लव अँड सपोर्ट यू हॅव शोन सो फार. थँक्यू सो मच. आज सुमृतला एक वर्ष कंप्लीट झालं. वाटलं नव्हतं एवढ्या लवकर इतक्या लोकांपर्यंत पोहोचू शकू, पण हे सगळं शक्य झालंय फक्त तुमच्या प्रेमामुळे. सो थँक्यू सो मच आणि पुढेही असंच प्रेम करत राहा. आणि असली खेल तो अब शुरू होगा.